हॅलो, नमस्कार. मी सोनाली. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. तर आज आपण एक बॅकनेक पॅटर्न बघणार आहोत, बॅकनेक डिझाईन बघणार आहोत. तर हा जो आहे बॅकनेक फॅब्रिक आणि अस्तरचा मी कट करून घेतलेला आहे. त्यानंतर हे काट आहेत त्याचे, ठीक आहे. तर आता ह्याचं मी माप सांगते तुम्हाला. उंचीमध्ये मी 1 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे. तयार 13 आहे, 14 घेतलेला आहे. त्यानंतर शोल्डर घेतलेले आहेत 5, गळारुंदी 2 घेतलेली आहे आणि याचे शोल्डर 2.5 इंचाचे तयार होणार आहेत. त्यानंतर आर्महोल जो घेतलेला आहे तो 5.5 आणि चेस्ट आहे 34, त्यामध्ये 1.5 इंच एक्स्ट्रा. अशा पद्धतीने हे माप घेतलेलं आहे. तर आता यावरती आपण बॅकनेक सगळ्यात आधी अस्तरवरती ड्रॉ करून घेणार आहोत. या इथे मी गळा ऑलरेडी गोल गळा जो आहे तो ड्रॉ केलेला आहे, पण यावरती जो बॅकनेक मी दाखवणार आहे तो थोडासा वेगळ्या पद्धतीचा आहे. इथे 2 इंच घेतलेली आहे, इथे 3.5 इंच, इथे 2.5 सुद्धा. तुम्हाला ब्रॉड गळा नको असेल तर तुम्ही इथे 2.5 सुद्धा घेऊ शकता. दाखवते मी 2.5 अशा पद्धतीने. तर असं स्ट्रेट 2.5 वरती आपण मार्क करू शकतो. आता इथून हा मेन गळा मी ड्रॉ केलेला आहे, त्याच्या पुढे मी 1/4 इंचावरती एक मार्किंग करते. 1/4 इंचावरती अशा पद्धतीने आणि मध्ये 2 इंच. तर अशा पद्धतीने हा स्ट्रेट जोडत न्यायचा आहे. आणि हा गळा जो आहे तो इथे ऍड करायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर हा जो आहे तो इथे कर्व शेप देऊन घ्यायचा आहे. ह्याचं आउटपुट आल्यानंतर तुम्हाला कळेल की नक्की काय ड्रॉ केलेलं आहे. तर मी फक्त अस्तर जे आहे ते कट करून घेते आणि त्यानंतर हा जो कर्व दिला आहे याचा आपल्याला पॅच तयार करायचा आहे. त्यानंतर याचा त्यानंतर हा याचा सुद्धा पॅच तयार करायचा आहे. तर आता सगळ्यात आधी मी हे जोडून घेणार आहे. व्यवस्थित टाचण्या लावून सिक्युअर करून घ्यायचं. याला एकदम कडेने एक टिप मारून घ्यायची व्यवस्थित आणि उलटवून घ्यायचंय. एक्स्ट्राचं फॅब्रिक जे आहे ते मी कट करून घेणार आहे आणि हे उलटवून घ्यायचंय आपल्याला मस्त असं व्यवस्थितरित्या शेपनुसार. टिप देताना ही शेपनुसारच टिप आली पाहिजे, जेणेकरून तुमचा जो आउटपुट निघणार आहे तो छान निघेल. हे आपण याला सरळ भागावरती जोडून घेतलेलं होतं. हे आपण सरळ भागावरती जोडून घेतलेलं आहे. आता ह्याला अशा प्रकारे नॉच देणार आहे मी आणि हे उलटवून घेणार आहे. आणि उलटवल्यानंतर सुद्धा व्यवस्थितरित्या बाहेर काढून हे व्यवस्थित टिप मारून घ्यायची.
अशा प्रकारे हे दोन्ही साइडचे व्यवस्थितरित्या पार्ट्स मी तयार करून घेतलेले आहेत। हे इक्वल आले की नाही हे चेक करायचं व्यवस्थित। तर हो, हे इक्वल आलेले आहेत। हे बाजूला ठेवून देते। आता आपल्याला पॅच तयार करायला घ्यायचे, तर त्यासाठी काय करायचं, एक पेपर कॅनव्हास, हे काट आणि हे जे दोन पार्ट्स आहेत ते। तर ह्या इथे ना मी पेपर कॅनव्हास घेतलेला आहे। तर ह्या बाजूने ना पूर्ण व्यवस्थितरित्या आकार देऊन घ्यायचा। आता बघू शकता ही जी बाजू आहे ती कर्वची बाजू आहे, ठीक आहे। तर ही बाजू आपली गळ्याला फिनिशिंगसाठी येणार आहे आणि हा जो पार्ट आहे आपला, हा जो पार्ट आहे तो इकडे मी एक्स्ट्रा एक अर्धा इंच सोडणार आहे, ठीक आहे। हा मी कट करून घेते। डबल फोल्ड केलं होतं मी हे, लक्षात ठेवा डबल फोल्ड करायचं, एक एक नाही काढायचं, म्हणजे दोन्ही आकार आपले सारखेच येतात। त्यानंतर इथे उरलेल्या ह्याच कॅनव्हासमध्ये पुन्हा मी हा जो आपला स्क्वेअर काढला आहे आपण, तो इथे ठेवून घेते। तर ही वरची बाजू आहे ना, ही वरची बाजू आपल्याला विथ फिनिश हवी, ठीक आहे। तर त्यासाठी मग मी ती कट टू कट ठेवली आणि या बाजूने आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा मार्जिन सोडायचं आहे आणि खालच्या साईडला सुद्धा कट टू कट, कारण ऑलरेडी अर्धा इंच एक्स्ट्रा आहे हे खालच्या बाजूला, कारण आपल्याला खाली पट्टी लावायची आहे त्यामुळे। तर हे सुद्धा मी कट करून घेते। आता यासाठी आपल्याला अस्तर लागणार आहे आणि इस्त्री लागणार आहे आणि हे पार्ट जोपर्यंत पॅटर्न होत नाही तोपर्यंत जपून ठेवायचे, शेवटी मार्किंगला लागतात। आता काय करायचं आहे, जी स्टिकची बाजू आहे ती कपड्याच्या बाजूला करायची आपल्याला, कवर जरी ठेवलं तरी होऊन जाईल आणि हे ह्याच्यासाठी उपयोगी पडेल। आणि हे प्रेस करून घ्यायचं व्यवस्थित। चिकटलेलं आहे। या साईडला 1/2 इंच मार्जिन सोडून, ज्या साईडला आपण फिनिशिंग देणार आहोत त्या साईडला 1/2 इंच मार्जिन सोडून हे कट करून घ्यायचं आणि ज्या साईडला आपण एक्स्ट्रा सोडलेलं आहे ते कट टू कट कट करायचं। तर हे जे आहे अशी समोरासमोर, हा जो कर्व आहे तो समोरासमोर ठेवायचा। त्याच नंतर हे सुद्धा मी चिटकवून घेणार आहे। तर त्यासाठी फिनिशिंगच्या बाजूला आपल्याला 1/2 इंच अंतर सोडायचं आहे। आता हे सुद्धा एक्स्ट्रा पार्ट जे आहे ते मी कट करून घेते। हे काट वरती जसा पॅटर्न आपल्याला हवा आहे तसा तो पॅटर्न घ्यायचा। आता एकाच वरती आपण दोन काढणार आहोत त्यामुळे मग मी डिरेक्टली कट करून घेते काट आणि हा ह्याला उपयोगी पडेल। इथून स्टिचला सुरुवात करणार आहे, ती इथपर्यंत थांबणार आहे। दुसऱ्या पार्टला सुद्धा इथून सुरुवात करायची, इथे येऊन थांबायचं आहे। अपोजिटला आहे, अगदी कॅनव्हासच्या कडेने मी टिप मारलेली आहे आणि आता जेवढं आपण अस्तरचं कापड ठेवलंय तेवढंच हे कापड ठेवून कट करून घ्यायचं व्यवस्थित आणि इथे नॉच देऊन घ्यायचं, म्हणजे उलटवणं सोपं जाणार आहे कर्व बेसला। इथे सुद्धा तसंच अशा पद्धतीने दोन पार्ट तयार झालेले आहेत व्यवस्थित।
एकदम आतल्या साईडने सुद्धा, जेव्हा तुम्ही कोणताही पॅटर्न तयार करता आतल्या साईडने सुद्धा फिनिशिंग येणं गरजेचं असतं. आता हा जो आहे तो नेक्स्ट. तर आता हे एक्स्ट्रा ठेवलं कारण ऑरेंज कलर ठेवला यामध्ये, तर ते दिसताना सुद्धा थोडंसं असं पायपिंग केल्यासारखं दिसेल अशा पद्धतीने. इथे टिप मारून घेते. याचा मध्य काढून घेतला आणि हे अशा पद्धतीने ठेवायचं आणि मार्क करून घ्यायचं. असं दोन्ही बाजूने मार्क झालंय. आता हे जे दोन्ही पार्ट्स आहेत ते सुद्धा असेच घ्यायचे आणि व्यवस्थितरित्या कर्व शेप देऊन घ्यायचा. आता हे थोडं वरती एक्स्ट्रा असेल तर ते कट करून टाकायचं स्टिच केल्यानंतर, पण मार्क व्यवस्थित करायचं. आता हा जो पॅटर्न आहे तो असं इथे ठेवून बघायचा आणि कुठपर्यंत आलाय ते चेक करायचं. इथे मार्क करून घेते मी. त्यानंतर हा जो स्क्वेअर आहे तो एक, त्याचं एक मार्किंग करून घ्यायचं दोन्ही बाजूला. आता हे मी जोडून घेणार आहे व्यवस्थित. अशा पद्धतीने मी दोन्ही पार्ट्स व्यवस्थित जोडून घेतले. हा स्क्वेअर प्रकार झालेला आहे. तर आता मी इथे ना एक छोटीशी स्ट्रिप लावून घेणार आहे, किंवा तुम्ही लेस सुद्धा लावू शकता. आता ह्याच्यावरती सगळ्यात आधी मी लेस लावून घेते, त्यानंतर आपण बाकीचे प्रोसिजर करू. किंवा दोन हवे असेल तर तुम्ही दोन सुद्धा लावू शकता. हे अशा दोन स्ट्रीप आपल्याला इथे लावून घ्यायच्या आहेत, किंवा यामध्ये एखादा मणी सुद्धा तुम्ही अडकवू शकता हवा असेल तर. अशा बऱ्याचशा काही आपल्या पद्धतीने चेंजेस करू शकता. तर मी हे इथे जोडून घेते. तर हा अशा पद्धतीने आपला पॅटर्न तयार झालाय. आता मी टक्स टाकून घेते याला.
तर आता अशा पद्धतीने हा आपला बॅकनेक सुंदर असा तयार झालेला आहे. काट असतील तर अशा प्रकारे तुम्ही काट वापरून बनवू शकता. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका. त्याचसोबत तुम्ही चॅनलवर जर का नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. चला तर मग लवकरच भेटूया अशाच एखाद्या नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत. आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्ही सर्वांचे मनापासून आभार.